हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद मागे. पवारांनंतर काँग्रेस आणि ठाकरेंनीही केलं जाहीर, राज्यभर महाविकास आघाडीचे नेते काळी फीत बांधून निषेध नोंदवणार. महाविकास आघाडी उद्या 11 ते 12 दरम्यान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करणार. शरद पवार उद्या पुण्यात तर ठाकरे शिवसेना भवन परिसरामध्ये आंदोलन करणार. आमच्यात एक वाक्यता असल्यानंच बंदचा निर्णय घेतला होता. बंदवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर, कोर्टाकडून अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती, ठाकरेंचं विधान. उद्याच्या महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीला हायकोर्टाचा मोठा धक्का. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी, कोर्टाचे आदेश. येत्या 3 तारखेला कागलमध्ये समर्जित घाटगे करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जयंत पाटलांची घोषणा कागल विधानसभेतून, हसन मुश्रीफांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता. आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम. आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका. महाविकास आघाडीशी MIMची सकारात्मक चर्चा. इम्तियाज जलील यांची माहिती, एकटा लढलो तर पुन्हा एकदा बी टीम म्हणू नका, महाविकास आघाडी नेत्यांना दिला इशारा. विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावरती राग व्यक्त करा. राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन, 225 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.